संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयदत्त होळकर, सचिन आहेर यांनी अखेर माघार घेतली, तर आमदार पंकज भुजबळ यांनी माघार घेतल्याने आता महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार व राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्यात आता थेट लढत होणार आहे. 29 उमेदवारांनी अर्ज दाखल केली होती, मात्र त्यापैकी 17 जणांनी माघार घेतली आहे. दरम्यान हातात निवडणुकीच्या आखाड्यामध्ये राष्ट्रीय पक्षाचे व अपक्ष मिळून 13 उमेदवार हे रिंगणात आहे. या ठिकाणी आपण बंडखोर जो शब्द वापरला त्यालाच माझा आक्षेप आहे, कारण महाविकास आघाडीकडे आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले इच्छुक उमेदवार हे उमेदवारी मागत होतो आणि पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली. या सर्वांनी इच्छा व्यक्त केली, प्रत्येकाने आपापले फॉर्म भरलेले होते, शेवटपर्यंत प्रत्येकाने आपापले प्रयत्न होतील आणि आपण या ठिकाणी उमेदवारी मिळू ही अपेक्षा ठेवलेली होती. त्यामुळं हे या ठिकाणी उमेदवारी फॉर्म भरला, मग ते सचिन भाऊ असतील, कुणाल भाऊ असतील, आबा असतील, सरपंच जाधवराव असतील, त्याचप्रमाणे जयदत्त काका होळकर असतील, सोनिया होळकरांनी अर्ज भरला नाही, आणि त्याचबरोबर या ठिकाणी शांतरामजी जाधव आहेत आणि इतरही काही उमेदवार होते ज्यांनी माघार घेतली. त्यामध्ये एक गारे आहेत, त्या ठिकाणी पानसरे होते. या उमेदवारांनी माघार घेतली, आम्ही सर्वजी सर्व या ठिकाणी उमेदवारी मागत होतो. आज या सर्वांनी या ठिकाणी माजी आमदार मारुतरावजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर मार्गदर्शन करणार आहे त्यावर विश्वास ठेवून ही निवडणूक एकोप्याने जिद्दीने जनतेच्या दरबारात आणि जनतेच्या भरोश्यावर लढवायची हे या ठिकाणी जाहीर केलं आणि प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट घेऊन ठरल्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडून मला विजयी करण्याकरता प्रयत्न करणार आहेत आणि जनतेच्या या पाठिंब्यावर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, राहुल गांधीजी असतील, नाना पटोले आहेत, यांच्यासह जरांगे पाटील ज्यांनी या मराठा आंदोलकांच्या संदर्भात मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडली आणि त्या भूमिकेला विरोध केलेल्या भुजबळांना या ठिकाणावरनं घालवण्याकरता मराठ्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून मग ते ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, सर्व समाज या ठिकाणी सोबत आहे आणि निश्चितपणे शहर येवला असेल, तालुका असेल, लासलगाव भागातले 46 गाव असतील, प्रत्येकाने चंग बांधलेला आहे का या ठिकाणावरनं भुजबळांना घालवायचं. म्हणून या ठिकाणी ही जनता एकत्रित आहे. प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करत असताना उद्या कोटमगावला या ठिकाणी आपण नारळ वाढवणार आहोत आणि त्याचबरोबर या मतदारसंघाच्या विकासाकरता या ठिकाणी आपण झटणार आहोत हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. गेल्या 4 वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा जिल्हा प्रमुख म्हणून मी या मतदारसंघामध्ये काम करत होतो. गेल्या 4 वर्षामध्ये सामाजिकच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी अतिशय अनेक कार्यकर्ते जोडलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही गेल्या 4 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. परंतु महाविकास आघाडी आणि त्याच्यामध्ये शिवसेना हा आमचा घटक पक्ष त्या महाविकास आघाडीमध्ये आहे. जागाच्या वाटाघाटीमध्ये ही जागा तुतारी म्हणजे पवारसाहेबांच्या पक्षाला या ठिकाणी गेली. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहस्त मी फॉर्म भरलेला होता. त्याच्यानंतर वरिष्ठांचा मला फोन आला. वरिष्ठांनी सांगितलं की तुला भवितव्य आहे, तुझा नक्कीच या ठिकाणी विचार केला जाईल, तुझ्यावरती अन्याय जरी झाला असेल तर नक्कीच आम्ही याचा विचार करू आणि भविष्यात तुला एक उत्तम संधी या ठिकाणी उपलब्ध करून देऊ असं
आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय आमचे सर्वे सर्वा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मला फोन आला आणि त्यांच्या सांगण्यावरनं त्यांच्या सूचनेवरनं मी या ठिकाणी माघार घेतोय. आता कुठल्या उमेदवाराचा आपण प्रचार करणार आणि कुठल्या उमेदवाराला पाठिंबा देणार? म्हणजे प्रश्न उद्भवण्याचं कारणच नाही. मी जर महाविकास आघाडीचा जर घटक आहे आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी सातत्याने काम करतोय तर मी आणि माझे सर्व शिवसैनिक या ठिकाणी अहोरात्र प्रचार करून आम्ही पूर्ण माणिकभाऊ शिंदे हे अधिकृत तुतारी या चिन्ह तुतारी फुकणारा माणूस या चिन्हावरती ते उभे आहेत आणि त्यांचा आम्ही 100% प्रचार या ठिकाणी करणार.